वेलकम ऑल, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आपण आज आहोत क्लोथ ऑफ नेसेसिटी या जो 17 नंबरचा जो लेसन आहे त्यावरती. अँड यू गाईज आर इन स्टँडर्ड फिफ्थ. तुम्ही स्टँडर्ड फिफ्थ मध्ये आहात आणि सध्या आपण स्टँडर्ड फिफ्थच्या ईव्हीएस मधल्या एन्व्हायरमेंट अँड स्टडीज मधला आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज मधला आपण क्लोथ ऑफ नेसेसिटी हा जो लेसन आहे तो बघत आहोत. सो इफ यू गो फॉर द मराठी, तर मराठीमध्ये जर आपण गेलो तर आपण वस्त्र आपली गरज हा जो लेसन नंबर आहे आपला नागरी सत्ताचा तो आपण आज बघून घेणार आहोत. ठीक आहे. सो हियर इज द थिंग, हा आपला थिंग हा आपला पुस्तक आहे तर परिसराच्या अभ्यास बद्दल आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स गो अँड फाइंड आउट की आपण कशा कशा प्रकारचे नवीन 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 कपडे बघा. या प्रकारे आपण पहिल्याच पेजवर आपण बघितलं आपल्याला व्हेरियस कलरचे कपडे आपल्याला दिसतात. बघा आज जस्ट आपण आपण काय क्रॉस केलेलं आहे, जस्ट आपण कोणता फंक्शन आपण क्रॉस केलेला आहे, तो फंक्शन आपण क्रॉस केलं त्याचं नाव आहे दिवाळी. तर आपण कोणता फंक्शन क्रॉस केलेला आहे म्हणजे आता जस्ट आपण काय स्पेंड केलं आणि काय सेलिब्रेट केलंय, आपण जस्ट आपण दिवाळी सेलिब्रेट केलेलं. दिवाळी, तर दिवाळीमध्ये बघा आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या सगळ्यांना माहिती आपल्याला दिवाळीमध्ये नवीन नवीन कपडे आपल्याला भेटतात. आपण छान छान कपडे घालतो आणि प्लस ते कपडे आपल्याला आवडतही असतात आणि त्यात आपण चांगले सुद्धा दिसत होतो, बरोबर. परंतु आपण एक नोटीस केलं का, आपल्याला ते कळालं का की काय, की बघा ज्याप्रमाणे आपण मोठे मोठे होतो त्याप्रमाणे आपले कपडे सुद्धा घालण्याची पद्धत ही बदलते. फक्त एवढंच नाही तर पहिली गोष्ट आहे की जसं जसं आपण मोठे होतो तसं तसं बघा आपण काय घालतो, आपण हाफ पॅन्ट वगैरे आणि टी शर्ट घालतो. परंतु आपले बाबा हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घालतात का? नाही. ते काय करतात, ऑफिसला जाताना एक फुल पॅन्ट फुल शर्ट एकदम इन वगैरे करून ऑफिसला जाताना ते असे टाय वगैरे घालून, बघा असे टाय वगैरे घालून आपले पप्पा आपले आई सॉरी आपले पप्पा ऑफिसला जात असतात. त्याचप्रमाणे जेव्हा बघा लहानपणी जो मुली असतील तर मुली ज्याप्रमाणे फ्रॉक वगैरे घालत असतील त्याचप्रमाणे ते जेव्हा आई बनतात किंवा आपली आई आई आईकडे बघू शकतो आपण, आई बघा आई साडी घालून असते. तर बघा आपण घरामध्ये 3-4-5 जण असतो, बघा म्हणजे कोण, आई बाबा आजी आजोबा आणि आपलं भाऊ भाऊ बहीण आणि आपण. भले जर आपण 4-5 असे 6 जण असो, ओके, सो 6-7 जण असो, तर आपण काय करणार, आपण वेगवेगळ्या प्रकारचे बघा प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालेले असतात. बघा आपले आजी आजोबा कसे घालतात, ते धोती वगैरे लुगडं वगैरे घालतात. त्याचप्रमाणे आपले आजी आजोबा आपले आजी आजोबा व्हाईट कलरचे धोती किंवा लुगडं वगैरे घालत असतात, जास्तीत जास्त हिरवा कलरचा. त्याच्यानंतर आपले आपले बाबा आणि आपली आई घालत असतात, आपली आई साडी घालत असते आणि प्लस आई साडी घालत असते आणि प्लस आपले बाबा आपण आपले असा फॉर्मल कपडे किंवा आपण बोलत होतो की टाय वगैरे घालून ऑफिसला जात असतात. आणि आपण बघितलं तर आपण आपली बहीण वेगळे कपडे घालत असते आणि आपले भाऊ सुद्धा वेगळे कपडे घालत असतो, जो आपला मोठा असेल किंवा छोटा असेल त्याचे सुद्धा कपडे वेगळे असतात आणि प्लस आपले सुद्धा कपडे हे वेगळे असतात. तर बघा लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत, जे म्हणजे लहानपण आपण एकदम बेबी असतो छोटा बाळ असतो तेव्हापासून ते एक मोठा आजोबा होईपर्यंत आपले वेगवेगळे कपडे आपण घालत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालत असतो आणि त्यांचा उद्देश सुद्धा हा वेगळा असतो. तो से व्हॉट आय एम ट्राईंग टू से, वी ऑलवेज व्हॉट आय एम ट्राईंग टू से, आय जस्ट वॉन्ट टू से की वी आर ऑलवेज चेंजेस अवर क्लॉथ अकॉर्डिंग टू अवर एज, अकॉर्डिंग टू अवर सीझन और अकॉर्डिंग टू अवर नीड्स और अवर पर्पज और अवर अवर ऑक्युपेशन. म्हणजे काय, म्हणजे काय की आपलं जो प्रमाणे काम असतो, आपला जो व्यवसाय असतो, आपलं काम असतं त्याप्रमाणे, आपलं वय असतं त्याप्रमाणे, त्यासोबत आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीचं वातावरण कसं आहे त्याच्याप्रमाणे. म्हणजे बघा उन्हाळ्यामध्ये आपण स्वेटर घालतो का? उत्तर आहे नाही. परंतु आपण हिवाळ्यामध्ये स्वेटर हा नक्की घालत असतो. त्याचप्रमाणे आपण उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये छत्री घालून फिरत असतो का, म्हणजे छत्री किंवा रेनकोट घालून फिरतो का? उत्तर आहे नाही. आपण त्यात फक्त पावसाळ्यामध्येच घालत असतो छत्र रेनकोट जो आहे तो आपण जास्तीत जास्त करून पावसाळ्यातच घालत असतो. तर हे ते काही काही गोष्टी आहेत ज्या काय काय गोष्टी म्हणून आपल्याला कळू शकतो की काय करणार, की बघा कपडे जे आहेत पोशाख आहेत त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी आणि वेगवेगळ्या उपयोगासाठी आपण त्यांचं धारण करत असतो. बघा आता मला सांगा, आपण घरातले कपडे घालून शाळेत जाऊ शकतो का? उत्तर आहे नाही. आपल्याला शाळेचा गणवेशच आपल्याला घातलं पाहिजे. तर हिअर इज अ थिंग, अशा प्रकारचे वेगवेगळे काही एक्झाम्पल जर आपण पाहिले तर त्या वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये आपण वेगवेगळे तात्पर्य किंवा वेगवेगळे गोष्टी किंवा वेगवेगळे नीड्स ऑक्युपेशन ते आपल्याला कळत असतं. म्हणजे बघा म्हणजेच कसं ते बघा आपले आपले बाबा वगैरे आहेत, बघा बाबा घरी जर साधे कपडे घालत असतील तर साधे कपडे घालून ते बाबा ऑफिसला तसेच जाणार आहेत का? उत्तर आहे नाही. बाबा हे नेहमी टाय वगैरे सूट बूट घालूनच आपला ऑफिसमध्ये जाताना आपण बघू शकतो किंवा दुसरे कपडे घालताना आपण ऑफिसमध्ये जाणारा किंवा कामाला जाताना बघू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारचे गोष्टी असतात. आता आपण जाणून घेऊया की कोणत्या कोणत्या गोष्टी कशा कशा नेसेसरी आहे, त्याचे नेसेसिटीज म्हणजे कारणे कसे आणि ते घालून काय काय गोष्टी साध्य होऊ शकतात आणि प्लस कोणत्या कोणत्या काळात आणि कधी कधी कोणते कोणते कपडे आपण वापरत असतो त्याप्रमाणे आपण
त्याचा आपण माहिती घेणार आहोत. जसं की बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की विंटर विंटर सीजन मध्ये जो आपण रेनकोट घालतो तो आपण समर सीजन मध्ये घालणार आहात का, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण घालणार आहात का? आन्सर इज नो, आपल्याला ते उन्हाळ्यामध्ये आपण ते घालत नसतो. पण बघा, जेव्हा रेनी सीजन मध्ये जो पावसाळ्यामध्ये जो रेनकोट आपण घालत असतो तो रेनकोट आपण समर मध्ये किंवा विंटर मध्ये घालतो का? आन्सर इज नो. म्हणजे पावसाळ्यामध्ये जो आपण रेनकोट घालतो तो सुद्धा आपण समर मध्ये किंवा विंटर मध्ये घालत नाही, आणि विंटर मध्ये घालणारा स्वेटर सुद्धा आपण समर मध्ये घालत नाही. तर बघा, आणि समर मध्ये जे आपण नॉर्मली कपडे घालतो ते आपण विंटर आणि रेनी सीजन मध्ये युज करतो, परंतु त्यासोबतच आपण स्वेटर वगैरे किंवा रेनकोट वगैरे हे सुद्धा युज करत असतो. म्हणजे जशा प्रकारचं वातावरण असेल, जशा प्रकारचा आपला ऋतू असेल, सीजन असेल त्याप्रमाणे आपण कपडे हे घालत असतो. ठीक आहे, तर दिस इज अ थिंग, हे आपल्याला कळायला हवं, आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपण नेहमी बघत असतो. राईट, सो इट इज अ थिंग. आता आपण बघूया नेक्स्ट पॉइंट व्हॉट वी हॅव. तर बघ, या ठिकाणी आपल्याला जस्ट थोडस एक हे सांगितलेलं आहे, एक ऑब्झर्वेशन सांगितलं आपल्याला ट्राय दिस करण्यासाठी. तर आपण बघूया की काय काय त्यांनी सांगितलेलं आहे. इन द बॉक्स रिटर्न टोटल नंबर ऑफ क्लेस, तर टोटल नंबर ऑफ क्लेस बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. वी विल स्किप दॅट, आपण डिरेक्टली तो स्किप करूया, आपण डायरेक्ट ट्राय दिस पर्यंत बघूया. तर विजिट द पीपल इन अवर सराउंडिंग हु ऑफ्टन टेक अ शेल्टर ऍट द प्लेस लाईक रेल्वेज ऑर बस स्टॉप ऍट द ब्रेक नेल अँड द ओपन ग्राउंड एक्सेट्रा. तर बघा, यांनी आपल्याला काय सांगितलं. ठीक आहे, तर बघा व्हॉट दे हॅव सेड, त्यांनी असं सांगितलंय की जे आपण बस स्टॉप किंवा ब्रिक्स म्हणजे काय, की जिथं विठा वगैरे बनतात, विठा कवलं जिथं बनत असतात, प्लस रेल्वे स्टेशन, या ठिकाणी राहणारे जे लोक किंवा ज्या ठिकाणी झोपणारे लोक जे असतात, म्हणजे बेसिकली आपण त्यांना गरीब वगैरे म्हणत असतो, किंवा काही कोणी काही कारणास्तव तिथं राहत असतं, किंवा कोणत्या कारणास्तव तिथं राहणारे आपण लोक हे बघितलं बेसिकली बघत असतो, आणि ओपन ग्राउंड झोपणार होतं, त्यांच्यामध्ये आपण काय बघू शकतो की त्यांच्याकडे टोटल नंबर ऑफ क्लोथ किती असतात. तर ते बघा, जे आपण बेसिकली जे आपण बघत असतो, बघा आपण स्टेशनवरती, बस स्टॉपवर, रोडवरती आपण बघा, नेहमी गरीब माणसं असे बघत असतो की त्यांच्याकडे कपडे वगैरे ह्याची कमतरता असते, किंवा ते गरीब असतात, त्यांचे कपडे खूप खराब झालेले असतात, त्यांच्याकडे व्यवस्थित खायला जेवण अन्न वगैरे नसतं, त्या सुद्धा ते बेसिकली, म्हणजे बेसिकली आपण त्यांना काय बोलू शकतो की गरीब असं आपण म्हणू शकतो. तर ते बिचारे गोर गरीब असतात, त्यांच्याकडे कपडे असतात का जास्त? आन्सर इज नो. त्यांना आपण बोलतो उन्हाळ्यामध्ये किंवा आपण बोलू शकतो हिवाळ्यामध्ये घालण्यासाठी स्वेटर वगैरे असतो का? आन्सर इज नो. आन्सर इज नो. तर ते बिचारे काय करत असतात, ते बिचारे तसेच ते एक किंवा दोन कपडे घालून आपलं आयुष्य हे काढत असतात. ठीक आहे, अशा प्रकारचा आपण बघू शकतो. त्यांनी बघा, त्यांनी म्हणजे बघा, त्यांच्या इथं बघू शकतो, परंतु आता बघा, त्यांच्या जर आपल्याकडे आता त्यांच्याऐवजी आपण जर आपण स्वतःचा विचार केला, ते बघा, आपण जर विंटर सीजन मध्ये स्वेटर नाही घातलं तर आपल्याला काय वाजणार आहे? खूप जास्त थंडी वाजणार आहे. त्याचप्रमाणे जर आपण रेनी सीजन मध्ये, हा बरोबर, रेनी सीजन मध्ये राईट, तर रेनी सीजन मध्ये जर आपण स्वेटर सॉरी रेनकोट नाही घातलं तर आपल्याला पुन्हा काय होणार आहे? आपण भिजून जाऊ. आणि प्लस समर सीजन मध्ये, राईट, समर सीजन म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर आपण स्वेटर घातले तर आपल्याला काय होणार आहे? तर आपल्याला खूप घाम निघेल आणि खूप गरम आपल्याला होणार आहे. बघा मी काय म्हणतोय, पुन्हा एकदा ऐका, जर विंटर सीजन मध्ये आपण स्वेटर नाही घातलं, म्हणजे पावसाळा सॉरी हिवाळ्यामध्ये जर आपण स्वेटर नाही घातलं तर आपल्याला काय होणार आहे? खूप अशी थंडी वाजणार आहे. राईट, थंडी वाजणार आहे, त्याच्यातून आपण आजारी सुद्धा पडू शकतो, परंतु आजारी सुद्धा पडू शकतो, आणि त्या आजारी पडू नये आणि आपल्याला थंडीपासून बचाव व्हावे यासाठी आपण विंटर सीजन मध्ये स्वेटर घालत असतो. परंतु तो स्वेटर जर आपण समर सीजन मध्ये घातलं तर आपल्याला खूप घाम, खूप गरम होईल आणि पुन्हा एकदा आपण आजारी पडण्याची शक्यता असतात. त्या गर्मी वाढल्यामुळे, अंगात गर्मी वाढल्या कारणाने आजारी पडण्याची शक्यता असतातच. राईट, तर हेच एक गोष्ट असतात की ह्यासाठीच आपल्याला काय करावं लागतं, यासाठीच आपल्याला ज्या सीजन मध्ये जे ज्या सीजन मध्ये जे कपडे असतात तेच घालणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, तर जे एक गोष्ट आहे, ज्या गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचे आहे. आता पुढे आपण बघूया. तर हा, तर सांगायचं तात्पर्य आहे की जर आपल्याकडे जर हिवाळ्यामध्ये स्वेटरही नसतं आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला स्वेटर लागतच नाही, तर हिवाळ्यामध्ये स्वेटर नसता किंवा पावसाळ्यामध्ये जर आपल्याकडे रेनकोट नसतं तर आपली किती हालत झाली असते?
तर आपल्याला हालत किती झाले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बघा, एक दिवस जर आपण रेनकोट किंवा छत्री वगैरे विसरलो तर पावसामध्ये आपण पूर्ण भिजून जातो, आणि जर एक दिवस आपण स्वेटर घातला तर आपल्याला खूप थंडी वाजत असते. तर बघा, विचार करा की ज्या लोक जे बस स्टॉप वरती किंवा रेल्वे स्टेशनवर किंवा ओपन ग्राउंडवर किंवा ब्रेक नील्स मध्ये राहतात, त्यांना किती थंडी वाजत असेल आणि किती ते म्हणजे कसे ते सहन करत असतील. ठीक आहे, थिंग अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला लक्षात केल्यावर आपल्याला रिअलाइज करायला लागतं की म्हणजे या गोष्टीवरून आपलं काय रिअलाइज होतं, या गोष्टीवरून आपल्याला हे कळतं की कपडे किंवा गोष्टी हे किती अत्यंत आपल्याला महत्वपूर्ण आहे, ते किती अत्यंत आपल्याला इम्पॉर्टंट आहे, या गोष्टी आपल्याला कळत असतो. ठीक आहे, सो इज द थिंग. आपण आता बघूया पुढचं काय. बघा, आफ्टर दिस ऍक्टिव्हिटी म्हणजे या गोष्टीनंतर आपल्याला कळलं की हे नंबर ऑफ क्लॉथ वी विश टू हॅव रॅदर लार्ज. द वॉन्टिंग क्लॉथ्स आर रिअली नीडिंग then after the different thing, the wanting things we when we do not need them in the simple desire, not necessary. So baga apan je ata yanne aplyala kay sangitlay te baga aplyala je apan kapde satat satat ghet asto ki baga kai lokanche khup savay aste ki tyanna satat kapde ghyayche savay aste ani bhale tyanna tya kapdyachi garaj nasate tari sudha te kay karat astat kapde te ghet asat. To baga tar baga kapde te ghet asat tar yanne kay sangitle ki after this activity we have to find we may find that the number of clothes we wish to have is rather large. The wanting clothes wanting clothes and really needing them are the different things. म्हणजे त्यांच्यात त्यांनी काय सांगितलंय की जेवढे कपडे आपल्याला हवे असतात, बघा नीट ऐका मी काय म्हणतोय, जेवढे कपडे आपल्याला हवे असतात हे खूप जास्त असतात. म्हणजे आपल्याला मला असं शर्ट पाहिजे, मला तशी पॅन्ट पाहिजे, मला जीन्सचीच पॅन्ट पाहिजे, मला हीच पॅन्ट पाहिजे, मला त्याच्यावरती हाच बोट पाहिजे, आणि हे जे आपण जे अपेक्षा ठेवतो की हे जे आपले मागणे आहेत हे खूप असतात. परंतु आपल्याला जर ऍक्च्युअली बघायला गेलं तर आपल्याला तेवढ्या कपड्यांची गरज असते का? उत्तर आहे नाही. आपण बघा, आपण साध्या कपड्यांमध्ये सुद्धा राहून आपलं जीवन व्यतीत करू शकतो आणि आपल्याला ज्या गरजा आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो. तर म्हणजेच काय की द वॉन्टिंग थिंग्स वी वेन वी डू नॉट नीड देम इट्स सिम्पली डिझायर. म्हणजे बघा की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज नसते, बघा जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज नसते पण त्याने सुद्धा आपण त्याला आपल्याला ती हवी असते त्याला आपण काय म्हणतो, डिझायर असं म्हणत असतो, नेसेसिटी असं म्हणत नाही. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल बघा आपल्याकडे एक बूट शूज आपण त्याला म्हणतो, आपल्याकडे एक शूज आहे आणि जो चांगला आहे, आपण तो वापरतो पण आणि यूज पण करतो, तो चांगला आहे आणि तो अजूनही काही काळ म्हणजे समजा एक वर्ष तो अजून टिकू शकतो, बट तरी सुद्धा आपण दुसरा शूज घेण्याची आपण जिद्द करत असतो आणि दुसरा शूज घेत असतो. आपल्या आई वडिलांना आपण ते काय करत असतो, मला नवीन बूट घेऊन द्या अशा प्रकारचे आपण जिद्द करत असतो. परंतु हे करणं बरोबर आहे का? तर उत्तर आहे नो. का? कारण जर आपल्याकडे एखादा बूट आहे आणि त्याची जर गरज आपल्याला भासत गरज पूर्ण होत असेल तर आपल्या दुसऱ्या बुटाची ची गरज आहे का? आन्सर इज नो. म्हणजेच काय की बघा, एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज नसताना सुद्धा आपल्याला ती हवी असं आपल्याला वाटतं त्याला आपण काय म्हणतो, डिझायर असं आपण म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणतो मराठीवर आपण बघूया, त्या गोष्टीला आपण काय म्हणत असतो, डिझायर असं म्हणत असतो. त्याला त्या संबंधित आपण त्याला आकर्षण असं असल्यासारखं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जो बघा गरज नसताना तर वस्तू हव्या असतात त्यांना आपल्याला हव्यास असं म्हणत असतो, म्हणजे हव्यास असं म्हणत असतो, म्हणजे काय डिझायर असं म्हणत असतो. परंतु आपण आणि कारण काय बघतो, बघा आपण दरवेळेस आपण टीव्ही बघतो, टीव्हीमध्ये आपण एक्सेट्रा वगैरे त्याच्यामध्ये आपण ऍडव्हर्टाईज बघत असतो. ऍडव्हर्टाईजमध्ये ते सांगतात की छान छान कपडे, छान छान हे ते याबद्दल ते ऍडव्हर्टाईज करत असतात. ते ऍक्च्युअली ते काय करत असतात तर ते त्या गोष्टी विकायचं त्यांचं काम करत असतात, परंतु त्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टीची आपल्याला गरज आहे की नाही हे विचार करणं सुद्धा इम्पॉर्टंट. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल, बघा आपण जसं मी तुम्हाला एक सांगितलं की आपण आपल्याला आपल्याकडे शूज आहेत म्हणजे आपल्याकडे बूट आहे आणि आपल्याकडे चप्पल सुद्धा आहे, बट तरी सुद्धा आपल्याकडे एक्स्ट्रा बूट आणि एक्स्ट्रा चप्पल घ्यावी ह्याची गरज असते का? आन्सर आहे नाही, त्याची आपल्याला गरज नसते. पण तरी सुद्धा आपण घेत असतो किंवा आई वडिलांकडे आपण ते जिद्द करून ते आपण आपले जे जिद्द ते पूर्ण करून घेत असतो. आणि जेव्हा अशा प्रकारची इच्छा मनात बाळगणे म्हणजे काय डिझायर असणे म्हणजे हव्यास असणे असं होय. आणि हे हव्यासचं काय म्हणतो, अंत हा कुठेही नसतो. म्हणजे जसंही आपण बघतो आपल्या जे अपेक्षा आहे किंवा आपले जे मागणे आहेत हे वाढत जात असतात. हियर इज द थिंग, अशा प्रकारचं आपण बघतो. परंतु बघा आपल्याला ऍक्च्युअलमध्ये त्या दुसऱ्या नवीन बोटाची गरज आहे का?
जो नवीन बुटाची गरज तर आपल्याला नाही, परंतु ते बुट कोणाकडे मित्राकडे आपण बघितलं असेल किंवा कोणा हिरोने घातलेला आपण बघितलं असेल किंवा कोणी कुठे दुकानामध्ये आपल्याला आवडलेले असेल, पण तरी सुद्धा भले आपल्या त्याला त्याची गरज नसेल तरी सुद्धा ते आपण घ्यायचे जे आपली डिझायर असतं किंवा घ्यायची जी आपली आवड असते किंवा ते घ्यायची जे आपण जिद्द करतो त्याला आपण डिझायर असं म्हणत असतो, राईट? आणि त्याला डिझायर आणि काय म्हणतात आपण ग्रीड, म्हणजे काय आपलं काय म्हणतात त्याला आपण हव्यास मध्ये भर, म्हणजे आपण जे मागणी किंवा हव्यास असतो त्याला म्हणत असतो, ठीक आहे? सो हियर इज द थिंग, अशा प्रकारचे आपण बघू शकतो. तर बघा, माणसाची गरजा पुन्हा एकदा बघा, ह्याच्यावरती एक चांगला थॉट मला आठवत आहे की वन्स समवन सेड, द इंटेलेक्च्युअल पर्सन सेड, म्हणजे एका विचारवंताने सांगितलं होतं की की ह्युमन कॅन कम्प्लीट देअर नीड्स, म्हणजे माणूस हा त्याच्या गरजा पूर्ण करू शकतो, परंतु त्याचा जो हव्यास आहे किंवा त्याचे जे ग्रीड्स आहेत, म्हणजे त्याचे जे त्याचे मागणं आहेत किंवा त्याची जी अपेक्षा आहे, मनाची इच्छा आहे, हे तो पूर्ण कधीच करू शकत नाही. का? कारण बघा, आपल्याकडे भले एक कपडा असेल तरी आपल्याला दोन कपडे असावे अशी इच्छा असते, भले दोन असते तर तीन असावे अशी आपल्याला इच्छा असते, तीन असले तरी आपल्याला चार असावे अशी इच्छा असते, चार असले तरी आपल्याला पाच कपडे असावे अशी आपल्याला इच्छा असते, परंतु गरज आपल्या किती कपड्यांची आहे? फक्त दोनच कपड्यांची आहे, पण तरी सुद्धा आपण या तीन एक्स्ट्रा कपड्यांची आपण मनामध्ये इच्छा ठेवत असतो. म्हणजे काय की हे काय झाले, आपली ग्रीड झाली, आपली हव्यास झाली, आणि हे हव्यास कधी कमी होऊ शकत नाही किंवा संपू शकते का? आन्सर इज नो. तर आपण बघा युज युअर ब्रेन वाला आपण एक सेशन बघणार आहोत. द रोहन अँड साइना हॅव द मेनी क्लोथ बट दे डू नॉट वेअर द मेनी ऑफ देम. नाव दे आर वेअरिंग दे आर वंडरिंग दॅट दे शुड डू ऑल द वॉट दे शुड डू विथ ऑल द क्लोथ. सो हेल्प देम टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. तर मला एक सांगा, आपण या गोष्टीबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये बोलणार आहोत, ठीक आहे? या गोष्टीबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये बोलणार आहोत. तर आत्ता आपण थांबूया, आता जो पुढचा सेशन आहे तो आपण बघणार आहोत. कोणाला काय डाऊट असेल तर यू गेस कॅन आज तुम्ही विचारू शकता.